वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज मी गावातलं मॅटर गावात हो बिल्डिंग मी नाही नाही मी म्हणजे मी पूर्ण गाव घेऊन चालतो काय पण तुम्ही आले आणि जेव्हा तुम्हाला तुमची गरज लागली म्हणला तर मी तुम्हाला एकदा दोन किलो मग त्या फटाक सुत्री बांब फटाक्याचा खूप मोठा धमाका झाला त्याच्यानंतर मग मला याची प्रॉब्लेम आहे तर मला नाही काही एकदमच हे वाटलं तर तो माझ्यासोबत तेरी मेरी करू लागला एकच मारी मग तू काहून म्हणाय करशील रोडावर पडला म्हणे कोणी म्हणे तर मग नाही का एक दुसरा मुलगा मदत त्याला बाजूला गेला बाजूला केल्यानंतर मग यांचा गणपती आला गणपती आल्यानंतर जो ज्यांच्याकडचा गणपती होता हा टिंकू अंजनकर त्या मुलांनी नाही का मला त्याच्या जो वर तो सांगत गेला की बाईनं मला मारलं की मी मारलं नाही मला एकही खापड नाही लागला मारलं तर तो माझ्याजवळ येऊन काय म्हणते तू त्याच्यावर हातच कसा उचलला म्हणते तू हातच कसा उचलला म्हणते एकच लावीन म्हणते म्हणजे तू तर मी म्हणलं तू कसा मला मारशील ताकद आहे का म्हटलं तुला मध्ये मारायची एकदम माझ्या छातीशी नेऊन गेला आणि मारा साले येले म्हणते यायले म्हणते बायको आणि त्याची साळ्याची बायको ती म्हणते की नाही साले येले मारा म्हणतो मग कसं यायला वाटलं का वाजल्यावर जळलं मग माझ्या दोन्ही मुली धावत आल्या धावत आल्यानंतर नाही का मला असं इकडे खिचू लागल्या आणि त्याची बायको पण म्हणत होती तर बा मम्मीला घेऊन जा आणि मी याला समजवतो पण तो समजला नाही परत काय झालं यांनी मला इथपर्यंत आणलं आणि तू मला मग शिवीगार करू लागला वेगळ्याच भाषेत नाला मंग्या भाषेत मग आणि जातीवर पण तो आला माझ्यावाल्या तू अशी आहे तशी आहे तुम्ही जातीची आहे तर मग नाही का हे ठीक झालं मग तो तिथं गेला तिथं गणपती त्यानं उभा केला आणि रिटर्न वापस येऊन शनी नाही का इथं माझ्या अशी एकदम हात पकडून येतं थापड मारली त्यांना थापड मारल्यानंतर दुसरा मुलगा त्याच्या साड्याचा साडा तो आला तो आल्यानंतर त्यानं बी म्हणजे असा चौतारला मारपीट करायला लागला तर जसं माझ्या मुलीने पकडून ठेवला पकडून ठेवल्यावर तिच्या गालावर थापड बसली त्याला लहान मुलीच्या मग आता हे तिसरी बी धावली त्याच्यामध्ये आता कसं एवढ्या गोंगाट्यामध्ये थोडीशी छेडछाड होती तर हिला पण त्यानं दोन मारल्या मुलीला नाही कळी सुद्धा तरी ना चप्पल टिकून मारली आणि मग लोकांनी त्याला पकडून ठेवलं मग तिकडे घेऊन असं केलं जातं मग आम्ही रिपोर्ट यायला गेलो ना तर आमची रिपोर्ट घेतच नव्हते ती आम्हाला 9:30 वाजतापासून आम्हाला 12:30 वाजले तुमच्या फेवर मध्ये इच्छे गावातले लोक बोलले का हो म्हणजे इथं का नाही 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 आम्ही म्हणजे तिघी स्माइली की होतो गावातल्या लोकांचं काय म्हणणं होतं गावातले म्हणजे गावातले माळीसाठी कोणीच नाही बोलले कोणी नाही आणि मग आम्ही तिघी स्माइली की रिपोर्ट यायला गेलो तिथं त्यांना सकाळी माहिती पडलं की अशी अशी घटना ह्या घरी घडली का म्हणून मग त्यांना सांगितलं गोळीने असं असं झालं तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं तर म्हणलं आम्ही आपल्या घरी गडबडीत आम्ही गेलो बा तर मग त्यांनी मीटिंग भरवली आणि आम्हाला बोलवलं तुमचं काय मत आहे सांगा म्हणे कोणी कोणी आपले समाजवाले आपल्या समाजाचे जो जे काही तर मी म्हटलं काहीच नाही झालं मग म्हटलं आम्ही गेलो तर म्हणजे याचे पूर्ण गेले आणि तिथं काहीच नाही केलं आम्हाला बसून ठेवलं नॉर्मल रिपोर्टा 3 वेळा आली होती आणि त्यांना हे केल्या आम्ही वाचल्या तर मग ते म्हणे आता आपण चला सर्वजण तुम्ही तर म्हणजे मजबूत आहात ना म्हणे तर चला म्हणे मग आम्ही गेलो 50-60 लोक तिथं घ्यायला थोडासा हे केला तर त्याच्यावर त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर ते याचा कायदा लागू झाला पाहिजे तर मग त्याच्यावर ते हे केल्यानंतर हे थोडीशी माझा बयान झाल्यानंतर अजून दुसरा आणि मग त्याच्यावर हे केसेस लागले लावण्यात आले आता ठीक आहे आता लावण्यात आल्या परंतु आता आम्ही घरी आलो का रे आम्हाला 12 वाजतापासून घरी यायला 6-7 वाजले तर आता लोकांचं प्रेशर असं येत आहे की तुम्ही केस मागवला आता बाईला मागत घालावा नाही तर त्याच्या मुलीची आम्ही आता छेडखानी केली नाही पण आता आम्ही त्यांच्या मुलीची छेडखानी करू असं म्हणत आहे कोण म्हणत आहे हे समाजातले लोक त्यांच्या
अच्छा त्यांच्या समाजातले लोक मुलं असे बोलत आहेत. आता मला सांगा ही मुलगी जॉबवर जाते 8 वाजता रात्री तांबडीला, हे मुलगी पण कॉलेजला जाते की जाते ती सकाळी जाते, तिघी मुली 5-6 वाजेपर्यंत थांबल्या जातात. मला सांगा उद्याच्या माझ्या मुलीला कम जास्त झालं कोण जेव्हा? तेच बोललो मी मगाशी, उद्या चालून अगर ठीक आहे आज तुम्ही केस वापस घेता त्यांच्या कोणाच्या बोलण्याच्या याच्यानं, लेकिन उद्या चालून ते लोक आणखी कोणावर हल्ला नाही करू शकत का? म्हणून आज अगर आपण मजबूत राहू, उद्या चालून त्यांची हिंमत नाही, अगर तो म्हणते छेडखानी करून हे करून तर आम्ही बी त्याला त्याचं काय करू शकतो आणि काय करू ते त्याला स्वतःला नाही माहीत. तो एकटा समजते का समाजाला? आणि काही कमी घरं असल्यामुळे काय लोक हावी होतील का? तुम्ही काळजी नको घ्या. मुराडी खापर खेळा अजून थोडस त्यांना काही झालं तर ठीक आहे ना? आता मी पाहिजे ताई तुमचं म्हणणं काय? नाही मला मागं नाही घ्यायची. नाही घ्यायची ना, ठीक आहे. जेव्हा जेव्हा आमची जरूरत लागेल ठाण्यात म्हणा गावात म्हणा रस्त्यावर म्हणा कसं आहे येता जाताना बी आमचे आजूबाजूने खूप कुराडीमध्ये आमचे आपले अधिकारी आहात खापर खेळायचे आहात ते धावून येतात. आम्ही सगळ्याचे नंबर देऊ तुम्हाला आणि तुम्ही काळजी नको घ्या. तुमच्या मागे पूर्ण समाज आहे आणि मग भिंत्यांतरचे लोक आहेत भाऊ आपले आरटीआयचे आहेत ही आहेत, तुम्ही टेन्शन नको घ्या. तुम्हाला जेव्हा पण जरूर पडली अर्ध्या रात्री जरूर पडली तर आम्ही अर्ध्या रात्री तुम्ही काळजी नको घ्या, काळजी नको करा. वरतून मला मनाशीच वाटलं की यांच्यावर दबाव येऊन राहिला मी आम्ही समजून घेतो. आणि आज आमच्यावर मारहाण झाली तर मग आज तुम्ही काय करतो? आम्ही त्यांना का बहुत बहुत धन्यवाद. अगर आपको ये खबर पसंद आई है तो उसे लाइक करें, वॉइस न्यूज को सब्सक्राइब करना ना भूले. वर्मा विज्ञापन हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावरी से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको ये खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे